नांदेड येथे 18 ऑगस्टला काँग्रेसचे प्रभारी, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तसेच काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते यांचं आगमन आणि बैठक होणार आहे. यानिमित्त खासदार आणि प्रदेश अध्यक्ष काय म्हणतात ते ऐका. येणाऱ्या 11 तारखेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय छन्नी छल्ला साहेब आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, सॉरी नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते वर्जितिवार, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख आणि इतर पदाधिकारी महाराष्ट्रातले हे येणाऱ्या 11 तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये 3 जिल्ह्याची बैठक आयोजित केली. नांदेड, परभणी आणि हिंगोली 3 जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची या बैठकीमध्ये आयोजन करून येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्या दृष्टीने मार्गदर्शन करणार नितेश संतापूरकर हे काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले खरे, पण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भूमिगतपणा बाळगला, पक्षाचा प्रचार केला नाही, लोकांपुढे गेलं नाही. काल नियोजन विकास मंडळाची बैठक होती, त्या बैठकीला आले असता माध्यमाचे लोकांनी त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला, विचारण्याचा प्रयत्न केला, पण ते त्या ठिकाणातून पळ काढला. आठवडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.